नमस्कार मंडळी. एक मराठीतील सुप्रसिद्ध गायिका म्हणजेच शालमली खोलगडे. मराठीसह तिने आजवर बॉलिवूड चित्रपटांमध्ये तसेच काही इंग्रजी बँडसाठी गाणी गायली आहेत. 2012 शालमलीने इश्क झादे या चित्रपटातील परेशान परेशान ह्या गाण्यासह बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या गाण्याकरिता तिला 2013 सर्वोत्तम महिला पार्श्वगायिकाचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता. शालमलीचा जन्म 31 जानेवारी 1988 रोजी मुंबई येथे झाला. 8 वर्षाची असतानाच तिने आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली गायनाचे धडे घेण्यास सुरुवात केली होती. तिची आई उमा खोलगडे ह्या देखील भारतीय प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आहेत. शालमलीने वयाच्या 16 वर्षी स्टेज परफॉर्मन्स देण्यास सुरुवात केली. शालमलीने इंडियन आयडॉल तसेच सूरनवा ध्यासनवा या सिंगिंग कार्यक्रमात पर्यवेक्षक म्हणून काम केले आहे. शालमलीने लावण्याची खाणी ही लावणी देखील गायली आहे. टाइमपास 2 मधील तू मिला या गाण्याला शालमलीने आवाज देऊन मराठी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. हॅप्पी जर्नी मधील आकाश झाले हे गाणे देखील शालमलीनेच गायले आहे. तर मंडळी, ही झाली शालमलीची गायन क्षेत्रातील कारकीर्द. तर आज आपण तिचे पती कोण आहोत हे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. शालमली खोलगडे हिने 22 नोव्हेंबर 2021 रोजी फरहान शेख सोबत लग्नगाठ बांधली. तिने गुपचूप लग्न केले. ते दोघं एकमेकांना जवळपास 5 ते 6 वर्ष डेट करत होते. घरातील एका लिव्हिंग रूम मध्ये त्यांचा लग्न सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नात मोजकेच लोक उपस्थित होते. एकदम साध्या पद्धतीने त्यांचे लग्न झाले. कोरोनाच्या काळात त्यांचे हे लग्न झाले होते. त्यांच्या गळ्यातील वरमाला या कागदी फुलांच्या बनवलेल्या होत्या आणि त्यामध्ये दोघांचे फोटो देखील होते. तर मंडळी, कशी वाटली गायिका शालमली खोलगडे ची संपूर्ण माहिती? धन्यवाद.